नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जायकवाडी धरणात पाणी आणून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते पैठण येथील सभेमध्ये बोलत होते. पाहूयात. पणजोबा आणि आजी पासून गरिबी हटावची घोषणा करणाऱ्यांनी पुन्हा गरिबी हटावची घोषणा केली आहे. त्यांना लाच कशी वाटत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. गरिबांसाठी खरी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत आहेत. ते पैठण येथे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की युवकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार निर्मिती करणार असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केलं. यावेळी भागवत कराड, आमदार संदीपान भुमरे, भाजपा तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, दत्ता गोरडे, लक्ष्मण आवटे, रेखाताई कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. हाताला जर काम पाहिजे असेल तर उद्योग आले पाहिजे. पण उद्योग जर आणायचे असतील तर चार गोष्टी आवश्यक आहे. वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधनं. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्याकरता देखील सुविधा असली पाहिजे. आणि म्हणून जालन्याला ड्राय पोर्ट, सॅटेलाइट पोर्ट आपण मंजूर केलं आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टतर्फे या जालन्याच्या ड्राय पोर्टवर आपण 500 कोटी रुपये खर्च करतोय. आणि आता इथून डायरेक्ट मराठवाड्यात एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची डायरेक्ट व्यवस्था या जालन्याच्या ड्राय पोर्ट पासून जर झाली तर मराठवाड्यामध्ये अजून अनेक उद्योग येतील आणि मराठवाड्यातल्या लाखो तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेही स्वप्न नजीकच्या काळात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. बांधवांना आणि बहिणींनो, केवळ मराठवाड्यात कामं केली असं नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटी रुपयाची कामं करतोय केवळ माझ्या विभागाकडून. आणि एवढंच नाही तर मराठवाड्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता असेल तर पाण्याचा आहे. मी आतावरतून जायकवाडी धरण बघितलं. हे धरण 35-40% वरती काही भरत नाही कारण या ठिकाणी गोदावरीला पाणीच नाही. आणि म्हणून पश्चिम घाटावर, ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटावर जे पाणी समुद्रात वाहून जातं ते पाणी अडवून आपण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दमणगंगा पिंजर ही योजना हातात घेतलेली आहे. ही जवळपास 40,000 कोटी रुपयाची योजना आहे. यात गोदावरी या दमुख्य धरण बांधलं जाणार आहे आणि ते धरण भरल्यानंतर ते पाणी गोदावरीत सोडून आपलं जायकवाडी 100% भरल्या गेलं पाहिजे याची आपण चिंता करणार. जर जायकवाडी 100% भरलं तर मराठवाड्यामध्ये कुठेही पाण्याचा प्रश्न राहणार. त्याचबरोबर याचा DPR पूर्ण झालेला आहे आणि आता कॅनॉल सिस्टीमच्या ऐवजी पाईपलाईनचा उपयोग करायचा आणि पाईपलाईनमधून आलेलं पाणी ड्रीप निघायचं म्हणजे पाण्याचा वापर 3 पटीने होणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. मीच जलसंवर्धन खात्याचा मंत्री असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की निश्चितपणे आपण ही योजना हातात घेतलेली आहे ही पूर्ण करू.